the more you think to do, प्रेशर के मुद्दे से तभी मोचन होना है। अमूर्ता संकल्पना के मुद्दे रूप का प्रवास तथा या किसी नाम तो था जो हम लोगों को थोड़ा वेल कंप्लीट कराया था। इसे प्रवास में जाने के चक्कर आए, कहने के पहले मुद्दे में साथ से बोलना भी है, पर हमारा खतरे आए कि मेरे जनाब से जानू ये जैसे ही संभाल के शेयर आने की हम तक क्या स्टेज का कश्म अपने आप के निश्चित शिक्षण मंदिर से भेद मांगा हो शिक्षकना पुणे आने पर उनको जानते हैं हम साक्षात के जानो कि हम जाने की तुलना कोई चीज नहीं भेद में देता हम प्रत्येक जन अपने क्षेत्र में जुड़े आए तर 15 दिन से क्या हाल अपने लिए एक में देता मैं जब बड़े बड़े प्रोसेस होती वो कंप्लीट करने से मेरे में 15 दिन का जो बुधवार चल रहा है आई तो बहुत ही लास्ट लगता है कि 15 एक लेख तैयार लेते हैं अपने लिए प्रकाशित करता है प्रविष्टा निमित्ता आणि सांगायला मला अत्यंत आनंद होतो की 15 काय 20 काय 34 लेख आम्हाला मिळाले आणि ते सर्व लेखकांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला सांगितलं की आम्हाला लिहायचं आहे कोणालाही आम्हाला रिक्वेस्ट करावी लागली नाही आणि 34 लेख पाहता पाहता आमच्याकडे जमा झाले अलीकडे मेलमुळे सगळं सोपं होतं ईमेलमुळे आणि आम्हाला वेळेवरती सगळे लेखा भेटतात त्यामुळे वेळेवरती पुस्तक आमचं कम्प्लीट होऊ शकतं या संपूर्ण इंडियावर म्हणून या मोठं कार्य होतं आहे खरं त्यामध्ये सर्व माझे विद्यार्थ्यांचा आम्हाला खूपच खरबरून प्रतिसाद मिळाला त्यासाठी आम्ही सुरुवातीला व्हॉट्सअप ग्रुप तयार केला किंवा सर आणि किरकोळ सर यांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला अलीकडे ते छान इझी मीडियम झालेलं आहे लोकांशी कनेक्ट होण्यासाठी आणि आज जर मी पाहिलं तर 93 सदस्य त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत आणि 25 जे व्हॉट्सअप ग्रुप पण नाही आहेत पण त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हालाही या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आहे असे 125 वर सदस्य स्वतःहून या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मला असं वाटतं की अजून तिन्ही सरांची लोकप्रियता आपल्या लक्षात येते हे जे लेख आहेत सर्व भावनेने ओतप्रत भरलेले भावनिक आशयाने ओतप्रत भरलेले असे लेख आहेत तिन्ही सरांच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेली असल्यामुळे ऑब्व्हियसली त्यांचे त्यांच्याबद्दलचं परसेप्शन कारण त्यांच्या अकॅडमिक प्रवासाबद्दल जी सर्व माहिती सेशन प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये आलेली आहे त्यामुळे आम्ही अशी अपेक्षा होती की सर्व विद्यार्थ्यांनी किंवा त्यांचे जे सहकारी आहे त्यांनी त्यांचे पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करावं ते लेखांना आणि त्यांचं पर्सेप्शन काय आहे त्यांचं पर्सन तर ते त्यांनी त्या लेखामध्ये आणि एक्झॅक्टली सर्वजणांनी पर्सेप्शन आणि त्यांचे वैयक्तिक अनुभव या पुस्तकामध्ये आणलेले आहे त्यामुळे खरोखर ते भावनिक आशयानं ओतप्रत बनलेले असे लेखक आहेत आणि ती जणू काही आठवणींची साठवण असं आपल्याला म्हणता येईल आणि मग आता या पुस्तकाला नाव काय द्यायचं मग चर्चेतनं पुढे आलं अनेक लेखवर आम्ही संशोधन केलं सर्वे केलं काय नाव देता येईल आणि मग मेमोआर्स इंटरव्ह्यू हे सातचं नाव पुढे आलं आणि ते त्या पुस्तकाला आपण दिलेलं आहे मग आता लेखानंतर आलेल्या कोऱ्या जागा काहीतरी तीन चार वेळी चालायला आणि बाकी सगळी जागा प्लॅन काय करता येईल मोटिवेशनल काही इन्स्पिरेशनल कोर्स तिथे टाकलेले आहेत विज्ञान लोकांचे शास्त्रज्ञांचे असे अनेक त्याच्यामध्ये कोर्स तुम्हाला पाहायला मिळतील पैसाने सरांचं मध्ये कवी दिलेले आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि त्यांच्याबद्दल जे काही लेख आहे त्या बऱ्याच लेखामध्ये त्याचा उल्लेख होता त्यामुळे सरांबद्दलचं जे काही लेख आहे त्यांच्या प्लॅन जागा मध्ये आम्ही काही सरांनी लिहिलेल्या आणि जीवनाचं सार सांगणाऱ्या काही सिलेक्टेड कविताही आम्ही टाकलेल्या आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आपल्या सर्वांना आवडेल वाचायला आवडत असल्या कविता एक एक कल्पना पुढे येत गेली आणि प्रारंभी अमूर्त असलेली संकल्पना नंतर त्या संकल्पनेला नंतर धारण केलं या वेगळ्या पुस्तकाची निर्मिती तुम्हा सर्वांच्या सहकार्याशिवाय अशक्य होते त्यामुळे तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद मेमोर्समध्ये मी मराठी म्हटलं अनेक लेख आलेले आहेत त्या सर्व लेख येणाऱ्या लेखकांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतो कारण त्यांनी जर लेख लिहिले नसते तर मला असं वाटतं की या तीन आमचे जे शिक्षक आहेत त्यांच्या अनेक गोष्टी आम्हाला ज्ञान नव्हत्या आम्हाला कळल्या नसत्या जसं की
मुरळीकरांच्या लेखामध्ये उल्लेख आलेला आहे की डॉक्टर बांदोडकरांमध्ये खोडकरपणा आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी एक प्रसंग त्याच्यामध्ये दिलेले आहे. डॉक्टर परसाल कवी त्यांच्यामध्ये दडलेला कवी त्याचा आता मी उल्लेख केला. त्यांनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत आणि एका लेखकाच्या लेखकांच्या लेखामध्ये ही साईट पण आम्हाला मिळाली. त्याच्या साईटवर आम्ही काही कविता डाउनलोड केलेल्या आहेत. डॉक्टर सिरी देशपांडे जर बोलायचं झालं तर बहुतेक सर्व लेखांमध्ये तुम्ही बघा की अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबातले एक सदस्य तेजे सर आहेत आणि ते त्यांचे एक वेगळं अंग आपल्याला याच्यामध्ये अनुभवायला मिळेल लेखाचं दिसतात. या लेखांमध्ये महाराष्ट्र बाहेरचे अनेक लेखक आहेतच, त्याचबरोबर कॉर्नेल युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क प्रोफेसर कॅरी इव्हान्स आणि मनोविज्ञान मापन विज्ञानामध्ये महिलांचा दगड मानल्या जाणाऱ्या रेवन प्रोफेसर मेट्रायसेस आरपीएम या टेस्टचे जनक जॉन रेवन यांनी पण लेख लिहिलेले आहेत. आपल्या सर्वांचे माजी विद्यार्थ्यांचे लेख आहेत त्यांचा यांचा विशेष उल्लेख करते कारण हे परदेशातून आलेले आहे आणि वेगळ्याच्या आत आलेले असे लेख आहेत. सगळे उल्लेख मला करावा वाटला. आणखी एक विशेष उल्लेख करावा वाटतो की या पुस्तकामध्ये आपल्या शिक्षकांच्या कुटुंब सदस्यांनी पण लेख लिहिलेले आहेत. प्रोफेसर बापतवारांची नाव श्रेया बापतवार वय वर्षे 17 तिचा लेख फार टचिंग आहे तो त्याला नंतर वाचायला आवडेल. डॉक्टर देशपांडे चिरंजीव यांनी पण देशपांडे यांनी पण त्याच्यामध्ये लेख लिहिलेला आहे. या सर्व लेखकांचे माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं मी आभार मानते आणि मला खात्री आहे की हे लेख आम्हा सर्वांना दीर्घकाळापर्यंत मानसशास्त्रातील विविध क्षेत्रात यांची यशस्वी वाटचाल कशी झाली याचं एक दर्शन देऊन तुम्हाला प्रेरणा देत राहते. सगळ्यात शेवटी आभार मानावं वाटतात ते म्हणजे सावकार आर्ट सर्विस की त्यांनी या पुस्तकाची अत्यंत देखणी बांधणी केलेली आहे आणि अक्षरशः 4 दिवसामध्ये म्हणजे शेवटपर्यंत ते आमच्या लक्षात ते जास्त प्रेशर आले होते अहो वेळेवर त्या आणि काही काही गोष्टींमुळे गेले होते सांगतात. अक्षरशः 4 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला पुस्तकाच्या कॉपीज प्रिंट करून व्यवस्थित बांधणी करून आणि ती सुद्धा देखणी आमच्या हातामध्ये त्या कॉपीज दिल्यापासून त्यांचे आभार मानल्याशिवाय आता हा कार्यक्रम पूर्ण असं मला वाटत नाही. मला आशा आहे की हे पुस्तक आपण सर्वजण नक्की वाचाल, आपल्या शिक्षकांबद्दल लिहिलेले पुन्हा पुन्हा वाचाल आणि त्यातून आपण सर्व नक्कीच प्रेरणा घेऊया. मानसशास्त्रामध्ये मानसशास्त्राचं क्षेत्र इतकं विकृत आहे आणि काय इतकं लिमिट बरंच काही करता येतात आहे आणि त्यामुळे हे लेख नक्कीच आपल्या सर्वांना प्रेरक ठरतील आणि मला ही पण खात्री आहे की डॉक्टर बांदोडकर डॉक्टर परसाने आणि डॉक्टर देशपांडे हे सुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांनी लिहिले पुन्हा पुन्हा वाचतील, त्यांच्या जुन्या आठवणी जाळवल्या जातील, त्यांना उजाळा मिळेल आणि ते नॉस्टाल्जिया ते पुन्हा पुन्हा अनुभवतील पुस्तकाचं वाचन करून. एवढं बोलून मी माझे दोन शब्द बोल संपवते. थँक्यू सो मच. प्रोफेसर कर्माकर टू के सिरीज बोल सत्कार झाला तर सत्कारांना
सत्कार करणं इतपत माझ्या अजून काय कार्य घडलेलं आहे त्याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला असं दिसत की सत्कार करणं इतपत माझ्यातून फारस काही घडलेलं नाही. पण आपले चाहते जे असतात ते आपल्याला मोठं करत असतात आणि या चाहत्यांनी आम्हाला सगळ्यांना मुख्य केलेलं आहे. या महाविद्यालयामध्ये मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला इथं मानसशास्त्र विभागही अस्तित्वात नव्हता आणि विद्यापीठामध्ये सायकोलॉजी डिपार्टमेंट अस्तित्वात नव्हते. प्राध्यापक शिंदेजी म्हणाले 49 मध्ये प्रोफेसर कोकणकरांनी सायकोलॉजी डिपार्टमेंट सोडून गेलं ते थोडस चुकीचं आहे. 1949 मध्ये त्यांनी सायकोलॉजीचं पोस्टग्रॅज्युएट टीचिंग सुरू केली. तसंच एस पी कॉलेजमध्ये सुद्धा सायकोलॉजीचं टीचिंग सुरू झालं आहे पण डिपार्टमेंट मात्र 1960 नंतर अस्तित्वात. 1960 पर्यंत मानसशास्त्र हा तत्वज्ञानाचा भाग होता आणि म्हणून तत्वज्ञानाच्या विभागाचा एक भाग म्हणून मानसशास्त्राचं अस्तित्व आणि मानसशास्त्राला स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारे फक्त लोकच होतो. प्रोफेसर कोकणकर यांनी कारण त्यावेळेला युनिव्हर्सिटीमध्ये वन मॅन डिपार्टमेंट म्हणजे प्रोफेसर कुटुंबकर आणि एस पी कॉलेजमध्ये वन मॅन म्हणजे मी. पुण्यातल्या कुठल्याही महाविद्यालयामध्ये त्यावेळेला सायकोलॉजी नव्हती. त्याच्यामुळे सायकोलॉजीची बाजू मांडणारे फक्त आम्ही लोकं कुटुंबकर सरणींनी त्यात मी ज्युनियर मोस्ट कुटुंबकर तसे अनुभवले होते. पण आमची मायनॉरिटी होती अल्पमता कमी होतो आणि सर्व महाविद्यालयांमध्ये मानसशास्त्र हे तत्वज्ञानाचे प्राध्यापक त्यामुळे लोकशाही पद्धतीनुसार समजा मानसशास्त्र विभाग अलग करायचं ठरवलं असतं तर ते शक्य असत. पण मेजॉरिटी तत्वज्ञानाची आणि मायनॉरिटी म्हणजे लोक आम्ही मानसशास्त्र. पण त्यावेळेला फिलॉसॉफी डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर बार्डिंग होते आणि बार्डिंग यांबरोबर चर्चा करून आणि त्याचबरोबर फर्ग्युसन कॉलेजमध्ये फिलॉसॉफीचे प्रोफेसर G.M. होते. आम्ही सगळ्यांनी एकमेकाशी चर्चा करून आम्ही घेतली. विशेषतः प्रोफेसर बार्डिंग यांनी एक चांगला मॅच्युअर असा असं मत मांडला आणि निर्णय घेतला की मानसशास्त्राचा विकास होण्याच्या दृष्टीने आता मानसशास्त्राला स्वतंत्र मानसशास्त्राचा विभाग निर्माण करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून ॲमिकेबली मतदानाने नाही तर मानसशास्त्र हा विभाग 1960 नंतर स्वतंत्र अस्तित्वात आला. एस पी कॉलेजमध्ये तो 1966 मध्ये अस्तित्वात आला पण त्यावेळेपर्यंत मानसशास्त्राचा अध्ययन मात्र चालतो. मी ज्यावेळेला इथं लागलो त्यावेळेला मला तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांनाही मानसशास्त्र शिकवावं लागलं आणि मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांना म्हणजे दोन डायगोनली अपोजिट टोक जी आहे म्हणजे तत्वज्ञानातल्या मानसशास्त्राचा गाभा मन हे आहे तर मन आम्ही बाजूला सांगून पुढे जाण्याचा वर्तनाचा अभ्यास करतो. विशेषतः तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांना मानसशास्त्र शिकवण्याचा ज्या वेळेला प्रयत्न केला त्यावेळेला खरोखर मी आतून खरखर कापत होतो. कारण मन मनाचं स्वरूप मन आणि शरीर यांचा संबंध एक आहे की अनेक आहे वगैरे या सगळ्यांचा आम्ही किती अभ्यासच केला नव्हता आणि
आणि वर्तनाचं शास्त्र ठीक आहे ते शिकवलं. पण मी ज्या वेळेला एम ए केलं 1956 ते 1958 त्यावेळेला प्रोफेसर कोटुंबरांना औद्योगिक मानसशास्त्राचं एक पुस्तक इंडस्ट्रियल सायकॉलॉजी बाय मॉरिसस वाईटिंग्स ही त्यांना कॉम्प्लिमेंटरी कॉपी आली आणि ती कॉम्प्लिमेंटरी कॉपी त्यांनी मला वाचायला दिली. भागवत ते वाचा आणि तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते सांगा. मी ते पुस्तक वाचलं आणि ते वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मानसशास्त्र या विषयाची उपयोगिता प्रचंड. मुलाबू आत्ता जे म्हणाले की समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये मानसशास्त्राचा उपयोग होऊ शकतो, पण मला त्यावेळेला जाणवलं की मानसशास्त्राची उपयोगिता प्रचंड आहे आणि म्हणून मी प्राध्यापक कोथरूकरांना विनंती केली की सर तुम्ही औद्योगिक मानसशास्त्र आपल्या विभागामध्ये सुरू का नाही करत शिकवायला. आणि कोथरूकर सरांनी माझी विनंती मान्य केली आणि आम्हाला औद्योगिक मानसशास्त्र शिकवलं. इथल्या औद्योगिक मानसशास्त्राच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी. त्यानंतर मी ज्या वेळेला इथं 60 मध्ये आलो त्यावेळेला फक्त 1 वर्षाचं टीचिंग झाल्यानंतर 1961 मध्ये कोथरूकर सरांनी ते माझ्या गळ्यामध्ये मारले. तुम्हाला जर औद्योगिक मानसशास्त्राचा इतिहास आवड आहे तर तुम्ही विद्यापीठामध्ये औद्योगिक मानसशास्त्र शिकवायला या. इतकं सपाटीने माझ्याकडे देण्याचं महत्वाचं कारण म्हणजे प्रोफेसर कोथरूकरांना औद्योगिक मानसशास्त्राचं इंटरेस्ट नव्हतं. म्हणून त्यांनी या संधीचा फायदा घेऊन ते माझ्याकडे दिलं. पण तो माझ्या आवडीचा विषय होताच मी तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे आता 2019 पर्यंत अजूनही मी औद्योगिक मानसशास्त्राच्या क्षेत्रातच काम करतो आहे. पण पुणे विद्यापीठामध्ये औद्योगिक मानसशास्त्राच्या शिलाजीमध्ये जे काही स्थित्यंतर झाले ते सगळे स्थित्यंतर माझ्या विशेषतः 1987 पर्यंत. पण 87 मध्ये मी मुंबई विद्यापीठात त्यापूर्वी औद्योगिक मानसशास्त्र इथं जरी शिकवलं जात होतं औद्योगिक मानसशास्त्र व नंतर क्लिनिकल सायकॉलॉजी काउन्सिलिंग वगैरे शिकवण्याची पद्धत मात्र प्युअरली थिओरिटिकल होती. आणि म्हणून मी कोथरूकर सरांना विनंती केली की सर याला आपण उपयोजित अंग याचं सुरू केलं पाहिजे. औद्योगिक मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करायला पाहिजे तरच या विषयाची प्रतिष्ठा वाढेल. त्यावेळेला कोथरूकर सर म्हणाले भागवतभर मला या डिपार्टमेंटला उपयोजित करून द्यायचं नाही, प्युअर सायकोलॉजीचं डिपार्टमेंट म्हणूनच पुढे यावं. जे प्रायोगिक मानसशास्त्र फिजिओलॉजिकल सायकोलॉजी कंपॅरेटिव्ह सायकोलॉजी होते त्यामुळे औद्योगिक मानसशास्त्राचं इतकं स्वरूप बदलण्याला माझ्या काही मला काही मर्यादा होती. पण 87 मध्ये मी मुंबई विद्यापीठामध्ये गेल्यानंतर इथं मला पूर्ण स्वायत्त मला वाटेल ते मी त्या ठिकाणी करू शकत होतो आणि म्हणून ती संधी साधून मी माझ्या डिपार्टमेंटचे जेवढे अप्लाय भाग होते म्हणजे इंडस्ट्रियल क्लिनिकल अँड काउन्सिलिंग त्या सगळ्यांना मी उपयोगी म्हणजे मी अध्यापनाची पद्धत बदलली, सिलॅबस बदलला, परीक्षेची पद्धत बदलली, क्लिनिकल सायकोलॉजीच्या विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकलची परीक्षा हॉस्पिटलमध्ये व्हायची. त्यानंतर औद्योगिक मानसशास्त्राचे विद्यार्थी पार्ट टूला असताना मंडे वेस्टे अँड फ्रायडे थ्रॉउट द इयर त्या निरनिराळ्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करायचे. त्यांना स्टायपेंड नव्हता पण तरी विद्यार्थ्यांना सांगितलं की ती अपेक्षा ठेवू नका तुम्ही आणि त्याप्रमाणे सगळ्या विद्यार्थ्यांनी एन्थुझियास्टिकली काम केलं. आणि त्याच्यानंतर त्या त्या व्यवसायांनी त्यांना स्टायपेंड द्यायला सुरुवात केली
आणि त्याचा परिणाम हा झाला की माझ्या या विद्यार्थ्यांना त्या पुढे निर्निराळ्या ठिकाणी नोकरी मिळाली. आज जर तुम्ही मुंबईला निर्निराळ्या मेजर इंडस्ट्रीयल ऑर्गनायझेशन मध्ये गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी औद्योगिक मानसशास्त्राचे विद्यार्थी ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट मध्ये काम करताना आढळले आणि बऱ्याच ठिकाणी ते उच्च पदावर सुद्धा राहते. पण क्लिनिकल सायकोलॉजीचे विद्यार्थी त्याचप्रमाणे औद्योगिक मानसशास्त्र माझी आवड, पण मी विभाग प्रमुख होतो आणि विभाग प्रमुख असल्यामुळे माझी जबाबदारी सर्वच स्पेशलायझेशन्सला इतका जस्टिस मिळाला पाहिजे ही होती. आणि म्हणून क्लिनिकलचे विद्यार्थी हॉस्पिटल्समध्ये आणि जिथं सायकियाट्री वॉर्ड असेल आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये हेच सोमवार बुधवार शुक्रवार इथं घालवायचे. म्हणजे वर्षातून एक विजिट किंवा वर्षातून दोन विजिट औद्योगिक क्षेत्राला किंवा मेंटल हॉस्पिटलला तेवढ्यांनी या विषयाचं उपयोगी स्वरूप निर्माण होत नाही. तीच गोष्ट काउन्सिलिंग. मुंबई विद्यापीठामध्ये असताना काउन्सिलिंग हा विषयच नव्हता, एज्युकेशनल सायकल. माझ्या दृष्टीने एज्युकेशन हे काउन्सिलिंगचं एक फील्ड आहे. पण फक्त एज्युकेशनल करायचं आणि इतर जे क्षेत्र आहे ते क्षेत्र सोडून द्यायचे हे मला मान्य नव्हतं. म्हणून मी त्याला विरोधही झाला. पण त्याला विरोध करून मी तिथं काउन्सिलिंगचं स्पेशलायझेशन मुंबईला सुरू केलं आणि त्यानंतर ते काउन्सिलिंग सेंटर्सला माझे काउन्सिलिंगचे म्हणजे पूर्ण विषयाला मी उपयोजित स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा मानसशास्त्राला उपयोग देखील झाला. पण एक 60 मिनिट सायकोलॉजी पुस्तक आहे त्याच्यामध्ये माझं मत ज्यावेळेला विचार त्यावेळेला माझ्या प्रशस्तीपत्रामध्ये आणि माझा परिचय करून देताना तसेच कुंभेकरांनी जे सांगितलं तेच The relationship between psychology and society is this, that they are mutually exclusive. Okay? People do not care for the applied fields and society doesn't care for psychology. This is amply established. That's a kind of thing. If you have a job in the country, you can understand that the job मॅनेजमेंटच्या ग्रॅज्युएट्सकडे किंवा मॅनेजमेंट कन्सल्टंट्सकडे जातात पण इंडस्ट्रीयल सायकोलॉजिस्टकडे नाही. त्यानंतर क्लिनिकलमध्ये समस्या असती तर ते सायकियाट्रिस्टकडे जातात, क्लिनिकल सायकोलॉजिस्टकडे. काउन्सिलिंगमध्ये जर समस्या असती ते प्रिफर इव्हन क्वॅक्स इन प्रिफरन्स टू काउन्सिलर्स हुआर ॲडिक्वेटली क्वालिफाईड इन काउन्सिलिंग सायकल. म्हणजे समाज मानसशास्त्राच्या लोकांना त्याच्या दृष्टीने उपयुक्त समजतच नाही. आणि याचं कारण असं मला आढळलं ते असं की मानसशास्त्राला जे योग्य नेतृत्व मिळायला पाहिजे ते नेतृत्व मिळालं नाही आणि उपयोगीच स्वरूप देण्याचं मोटिवेशन देखील नाही. म्हणून मी मुंबईला गेल्यानंतर प्रथम एक नॅशनल कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली, लीडरशिप चॅलेंज फॉर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, आणि त्यामध्ये इंडियन सायकोलॉजिस्टचे लेक्चर्स वगैरे झाले, सिम्पोझिया झाल्या. मला फक्त एवढं वाटत होतं की माझ्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना मानसशास्त्राचा उपयोग कसा करावा हे ह्या कॉन्फरन्समधून काही कळत होतं. म्हणून मी दुसऱ्याच वर्षी आणखी एक नॅशनल कॉन्फरन्स घेतली अँड दी थीम वॉज इंटरनॅशनल स्ट्रॅटेजीज फॉर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. म्हणजे मानसशास्त्राचा उपयोग कसा करायचा हीच त्याची थीम होती आणि त्याच्याकरता मी लेक्चर्स कमी केले आणि निरनिराळे वर्कशॉप छोटे छोटे घेतले आणि या सगळ्यांना ते वर्कशॉप सबमिट करण्याची परवानगी दिली आणि सक्ती केली ना. आणि त्यावेळेला त्यांना मानसशास्त्राचा उपयोग कसा करायचा हे कळलं. जे वर्कशॉप कसे घ्यायचे हे मलाही माहिती नव्हतं. ट्रायल अँड एरर ते मी सुरू केले. पण माझे आता विद्यार्थी माझ्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीने हे वर्कशॉप कंडक्ट करू शकतात.
त्यांना कसं काय कळलं. म्हणून मी त्यांच्याकरता एक्सपिरियन्स लोकांना आणून हे वर्कशॉप कंडक्ट केले. छोटे छोटे दीड तासाचे बाय 150-200 पार्टिसिपंट. पण वर्कशॉप मध्ये इंटरॅक्शन साठी फक्त 15-20 पाहिजे असतात, जास्त नाही. म्हणून मी रिसोर्स पर्सन्स ला सांगितलं की इनर सर्कल जो आहे त्याच्याशी तुम्ही इंटरॅक्ट करा, पण माझे बाकीचे जे पार्टिसिपंट ते सगळे पाहतील आणि त्यांना कळलं पाहिजे काय होत. आणि तेव्हापासून मानसशास्त्राच्या उपयोगाला उपयोगित अंगाचा विकास व्हायला सुरुवात झाली. तरी पण लॉंग वे टू गो टू एस्टॅब्लिश पॉझिटिव्ह रिलेशनशिप बिटवीन सायकॉलॉजी अँड सोसायटी. इट्स नेसेसरी ऑन द पार्ट ऑफ यू यंग सायकॉलॉजिस्ट टू टेक दॅट लीड अँड प्रोव्हाइड दॅट लीडरशिप टू द सोसायटी. यू शुड डेव्हलप दॅट काइंड ऑफ मोटिवेशन. यू मे ऑर मे नॉट गेट दॅट काइंड ऑफ ओरिएंटेशन इन दिस डिपार्टमेंट university department, or anywhere, but even then, instead of blaming the university department or college department, you should be self-motivated to utilize your resources. Otherwise, the resources that you have will remain unutilized and you will ultimately regret for wasting your time and energy. So please try to change your attitude on this subject, and I thank the organizers for organizing this function to express my gratitude towards all those who have facilitated my journey from beginning till the end of my formal career. And even today, these students and faculty members continue to help me. But now I am a depot. My interaction with others has come down substantially, but still I can interact with the society through these faculty members and students. I am extremely obliged to faculty members and students. Thanks all of them. He loves to read Urdu Shairi.
So when I asked him about what does he want me to speak on his behalf, he gave me a few of his poems which I am going to present now. As a response to this felicitation, sir is saying, Umra to guzar gayi meri, bas tareefi sunte sunte. Umra to guzar gayi meri, bas tareefi sunte sunte. Aakhir koi to bataye ke asli haqeeqat mein kya hai. This is his typical reaction. He never gets overwhelmed, he is always grounded. I suggested him to give some message to the students of psychology. So he had handed over the poem called Tragedy of Mind Reader. This is very interesting poem. The mind reader has his roles to play and as a professional knows what others play. It is here the proverb helps. Ignorance is bliss, but the mind reader can't help but to know. He reads the thoughts, he reads the feelings, he reads the motives, he reads the actions. Knowing all these may be useful at times, but knowing some of it can also be painful. Through this poem, sir is making us aware about the pros and cons of being a counselor. One Marathi poem he wants me to read out, which is very important for all the mental health professionals. सामान्य या शब्दाचा अर्थ बहुतांशी सारखेपणा असा असावा. व्याकरणात सामान्य नाम अशी संज्ञा असते. पाणी माणूस ही उदाहरणे. शहरातील नदीचे पाणी, गावातील नदीचे पाणी, विहिरीचे पाणी, मिनरल वॉटर यात सामान्य काय असते. कोठे ते वाहत नाही, कोठे ते पिता येत नाही, कोठे घाबर गुरवाणी वाटत नाही, मग पाण्याचे पाणी पण काय. माणसातही असेल. मानसशास्त्रात सामान्य मानसशास्त्र एक शाखा. सर्वसामान्य माणसाचे मानस कसे याचे सर्वसामान्य विवरण. दोन एकसारखी माणसे कोणी पाहिली आहेत कधी? मग सर्वांचेच एकसारखे पण ही फारच लांबची गोष्ट झाली. दगड म्हटला तरी त्याचे सामान्यत्व शोधणे अवघडच वाटते, इतके त्याचे प्रकार. एकूणात काय तर सामान्य ही संज्ञाच अतिसामान्य आहे. शास्त्र बनवण्याच्या कटाटोपात या संकल्पनेचा उदय आणि उत्कर्ष झाला असावा. प्रत्यक्षात मात्र एकाच माळ्याचे मणी जर नीट तपासते तर कधीही एकसारखे नसतात, अगदी रुद्राक्षाच्या माळेतही. तरी सकली सर इज सजेस्टिंग अस टू बी नॉन जजमेंटल अँड एम्पथेटिक. आफ्टर इयर्स ऑफ वर्किंग इन दिस फील्ड One may get the feeling of burning up. Pansale sir has beautifully explained it in the following poem. Akti tsunami nahi, tari vatadahi yetach astat. Samudrat tashi samini varali, samajat tashi gharatali. Ani akti pratyekacha manat, kadhi na kadhi, udvasta vanyache kshan yetat kuthe kuthe. Pan nisarga niyamanusar, purva padavar sarva kahi yet rahate. Akti thode apvad sodte. निसर्गाला त्याचे कार्य करायला अवसर आणि वेळ हा द्यावा लागतो. कितीही अस्वस्थपणे झाले तरी थोडा सहभाग आपला असावा लागतो. वी कॅन लर्न सो मच फ्रॉम दिस पीस ऑफ विजडम. आय वुड ऑल्सो लाईक टू प्रेझेंट अ स्मॉल पोएम अबाउट हॅपीनेस विच एक्सप्लेन्स सर्व्स कंटेंटेड स्टेट ऑफ माइंड. खुशियों की बारात नहीं आती, खुशियों का म्युझियम होता है. खुशियों की बारात नहीं आती, खुशियों का म्यूजियम होता है. चुन चुन कर एक एक लम्हा संभाल कर संजोया जाता. टू कंक्लूड, ही वुड लाइक टू कन्वे हिज ग्रैटिट्यूड फॉर दिस फेलिसिटेशन इन द फॉलोइंग वर्ड. शिक्षकांचे स्थान महत्वाचे. घरात शिक्षण कमीच होते. संस्था आणि संघटना यांचे श्रेय आहे मोठे. विद्यार्थ्यांचे ऋण मोठे, त्यांच्याकडूनही शिक्षण झाले. मोठे होऊन सहकार्य झाले. मित्रत्वाचे नातेही जोपासले. मार्गदर्शकही काही असामान्य दीपस्तंभासारखे दिसत राहिले. अनामिकही राहिलेले काही आणि या वयोमानात विसर पडणे अपरिहार्य ते विस्मृतीत गेलेले. या समारंभाच्या संदर्भात ज्या ज्या विद्यार्थी वर्गाने हे आयोजन केले, ज्या मान्यवरांनी अभिप्राय कळवले, ज्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे
अशा सर्वांचा ऋणी आहे. थँक यू. Okay.
अंदर प्लेटफॉर्म पर करना चाहिएगा इनके लिए तोड़ होते दूसरे सुरेश टोल के मराठीचे नामवंत असे प्राध्यापक होते संशोधक होते त्याला पासून खूप पुरस्कार मिळाले ते ही पुस्तक योग्य त्यांना नेहमी मी बघायचं होता असं वाटायचं कुठं आपणही शिक्षकांमध्ये प्राध्यापक व्हावं असं त्यानंतर तिसरे म्हणजे प्रसिद्ध होमिओपॅथ भाऊजी दफ्तरे यांचे चिरंजीव डॉक्टर पी के दफ्तरे दामोदर दफ्तर हे मॅथमॅटिक्सचे प्रोफेसर होते ते माझ्या नात्यात नव्हते पहिले दोन नात्यात पण ते अत्यंत जवळीक होते माझ्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठे होते माझे मला त्यांचे मला खूप आदर आणि हे शिक्षांत माझे मनावर तर परिणाम सहज त्यांच्याबरोबर राहत असताना असं वाटायचं की पुढे व्हायचं तर काय करायचं तर सरळ व्हायचं मी घडत केलो नागपूर पुण्याला पण नागपूरला मी पोचता पेशा तिथं संस्कृत शिकवणारी एक प्राध्यापक पांडे गुरुजी नाव होत आणि आर्थिक पांडे गुरुजींचं मी आवर्जून उल्लेख करतो मला एक गोष्ट सांगतो की आणि ते मला म्हणायचे की तुम्ही हे शिकलं नाही तुम्ही पाचन कधी शिकलं नाही तुम्ही प्रत्येक केला की मला पहिला कधीही मागितला मला नोकरीला त्यावेळेला असं वाटत होत की आपण त्यांना काहीतरी द्यावं आणि प्रत्येक मी केलो मला कळलं की ते केले फार वाटत उत्तम मार्ग आहे आणि हे मला म्हणजे केवळ काव्य साहित्य नाही सगळे तरीही त्यांनी आम्हाला शिकवलं मला तुमच्या आवडतून आठवले माझ्या सगळ्या लढाड्यामध्ये शैक्षणिक प्रगतीमध्ये माझ्या पत्नीचा खूप मला चर्चा शैक्षणिक दृष्टी खूप प्रगत केली आमच्या एक मानसिक दृष्ट्या आता धाकटलेल्या प्रमुख आहे त्याच्याकडे गेलं त्या त्यांच्या हक्कासाठी काम केलं
मी स्वतः 14 वर्षे
जब ये केतर केतर जरन के चंद्र मनोरंजन के जब जामना चलते इस भाईता से जब टाइम पर इस तरह ध्यान आ गया था तुम भी सुनो सर इस टाइम पर लगी तुम जबरे संपन्न वाल जबरे मोटे वाल ये लग जाए जवाब सर पर लगी मतलब काय की डर सरकारी ने मला ज्ञान हे दिलं की माणूस कसा ओळखता येईल आपण बोलतो कसे वागतो कसे नर्वस सिस्टीम आहे आणि हात गोळा मेंदू काम करतो मजबूत आहे हे सगळं पाठ करायचं झालं परीक्षेत होत आई वडील सांगतात त्यांना ओळखतात सांगतात ते सायंटिफिक रिलेट माणूस खोटं असू शकतो खोटं करू शकतो खोटी तारीफ करू शकतो ही रियालिटी आणि ती रियालिटी जाणून घेणं त्यामधनं ज्या समस्या निर्माण होतात ती खरी सायबर पुस्तकात यू डोंट बी ए बुक स्मार्ट यू बी ए प्रॉब्लेम ओरिएंटेड स्मार्ट मॅन पण दुर्दैव आहे आपल्याकडे असं शिक्षण नाही पुस्तके ज्ञान आणि याची मला जाणीव मुंबईत गेल्यानंतर मुंबई अगदी वेगळं आहे मला तुम्ही कधी कधी म्हणतो की मी सरकारी संपन्न झालो दोन गोष्टीत पण आणि मला समाधान आहे एक तर म्हणजे पुणे विद्यापीठात दोन मुंबई विद्यापीठात मुंबई विद्यापीठात इंडस्ट्रीचा उपयोग कसा करायचा हे नंतर अमेरिकेत गेलो शास्त्राचे वर्कशॉप पाहिले प्रोफेशनल वर्कशॉप काढले आणि मला असं वाटतं की मला काही सायकोलॉजी कारण पुस्तकी सायकोलॉजी ही वेगळी असते प्रोफेशनल सायकोलॉजी ही वेगळी असते आणि त्याची काम धरून पालक करणे मुंबई विद्यापीठाने प्रोफेशनल त्यांनी जो उल्लेख केला तो ते बरोबर आमची विद्यार्थी इंडस्ट्रीमध्ये मी इतर तुम्हाला प्रश्न केला इतके विद्यार्थी इंडस्ट्रीमध्ये आपल्या टुडे सायकोलॉजी इज प्रोफेशनल सायकोलॉजी आणि त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची तयारी करा त्या दृष्टीने आपले तज्ञ निर्माण झाले पाहिजे मी गव्हर्नमेंटकडे कित्येक वेळ गेलो मंत्रालयात गेलो काही कोणाचं लक्ष नसत आणि ते म्हणतात करून पाहू पाचवतात विद्यार्थी येते येते होतात पण पीएचडी झाला तरी तो प्रोफेशनल होतो प्रोफेशनल म्हणजे काय हे मी टाकवायला शिकलो फ्लोरिडाला मिशिगनला शिकलो हे प्रोफेशनल टाकवायला म्हणजे त्याच्यावर काम केलं आणि त्यांनी शिकलो विद्यार्थी काय बोलायचं काय नाही बोलायचं हे महत्वाचं आहे की सगळं मी पाहत असताना असं वाटतं की प्रोफेशन म्हणजे डॉक्टरचं सुद्धा मी जर प्रोफेशनल असेल पीजी मेडिकल कॉलेजमध्ये असताना आणि त्याने मात्र महत्वाची माझ्या लक्षात की अभ्यास केले जातात
त्यांना घेऊन इंटर हॉस्पिटलमध्ये गेलो. आणि अगदी विद्यार्थ्यांना क्लिनिकल सायकॉलॉजी शिकवायचं त्यांनी पेशंट पाहिलं होतं. पण न पाहता नंतर क्लिनिकल सायकॉलॉजी जागा मला आठवतो त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी एक पेशंट आणला. आणि त्यांचं भाषण करून त्या पंचवीस पेशंट कसं का त्यांनी विचारलं याला काय म्हणतात. हे ते वर्णन नंतर शेवटी केलं की हा खाली येणार नाही आणि त्याला काय म्हणतात ते सांगितलं. हे जे पाहण्याचं मित्रांनो, खूप स्मार्ट होऊन राहू नका. मी हिंदी पुस्तक
feel we'll
have some group photos. Maybe I would say with along with family members. The first we'll have 10 photos together. Then after that, all contributors, these people have been contributors. And later on, students and participants and these people and you can serve. Like that, I think we can have at least 3 pictures, the way I think it. So first we'll have them together with their family members. So please, may I request them to come and come ahead. Now, let's go.